मैच जो जिंकेल तो आजच्या दिवसातील संध्याकाळची एक महत्त्वपूर्ण मैच मीनाक्षी स्पोर्ट कानलीच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे ही मैच अस्तित्वाची लढाई आहे। एकीकडे विचमान संघ, आयोजकांचा संघ स्वराज्य 11 डोले, निवृत्ती मगर फॅन टीम आणि त्यांच्या विपक्ष मध्ये लढत असताना क्षितिज स्फोट आतकोली संघ सलामीची सोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे। स्ट्राइकेंवर कल्पेश आणि नॉस्टेकवर निलेश अशी ही पारंपरिक जोडी आणि त्यांच्या विपक्ष मध्ये ही जोडी तोडण्यासाठी गोलंदाज अतिश खुडविंदे मागच्या मॅचचा हिरो, ज्यांनी बॅटिंग करत असताना 24 धावा आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 2 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या। कल्पेश स्ट्राइकेंवर आणि नॉस्टेकवर निलेश आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या वॉर्मअप सुरू असताना आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतो हा अतिश खुडविंदे, स्टार ऑफ पीटीसी। नेहमीच आपण याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहतोय, भिवंडी प्रीमियर लीग, ठाणा प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे। मॅगी 11 चे नेतृत्व करताना आपल्याला बाली ट्रॉफी मध्ये देखील तो पाहायला मिळेल। आता असा हा डोले गावालेला लागलेला हा स्टार ऑफ पीटीसी खेळाडू, ज्याच्यावर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली। पहिला चेंडू कल्पेशसाठी, या वेळेस मी टायमिंग शॉट जशी चर्चा केली तसा चेंडू आणि चेंडू खाली अतिश खुडविंदे, विकेट क्रमांक पहिलं। रिप्ले मध्ये पाहू शकता मिस टायमिंग शॉट मिड विकेट कडे उडवण्याचा प्रयत्न होता आणि आपल्याच फॉलो थ्रो मध्ये सुंदर कॅच। अजूनही मला आठवते की भिवंडी प्रीमियर लीग आताच संपूर्ण झाली काही दिवसापूर्वी आणि सेमी फायनल मध्ये अतिश खुडविंदेने तो टिपलेला नचाकत भरा झेल, डे ऑफ द झेल म्हणून तो संबोधला गेला होता। अंतिम मॅच मध्ये खूपच चांगली कॅच पकडली होती, कॅचेससाठी हा खेळाडू ओळखला जातो। मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी 2 कॅचेस पकडल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील आपल्याच गोलंदाजीवर एक सुंदर कॅच पकडत पहिला झटका बसवलाय तो क्षितिज स्फोट आतकोली या संघाला। कल्पेश बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मयूर, सध्या आपण पाहू शकता पंचायत समिती सदस्य भिवंडीचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व गुरुनाथजी जाधव साहेब आणि त्यांच्या सोबतच ग्रामपंचायत खालींचे सदस्य अमोलजी शेलार या स्पर्धेचा आनंद घेताना। या वेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग जास्त झाला, वाईटचा इशारा, वाईट निशी, खातं ओपन असताना क्षितिज स्फोट आतकोली संघाचं राऊंड द विकेटने। या वेळेस वलवले चेंडूला ऑन साईडला, इनफील्ड मध्ये शतरक्षण, रनआउटची संधी, फेके अचूक नसताना झेपावत त्या ठिकाणी झेल कनेक्ट केला आणि विकेटचं पतन। दुसरा झटका बसत असताना क्षितिज स्फोट आतकोली या संघाला, आपण पाहू शकता रिप्ले मध्ये फेकी थोडीशी उंची गाठली होती फेकीने, मात्र अतिशने खूपच चांगली कामगिरी केली आणि दुसरी विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे 1 या धावसंख्येवर। निलेशच्या रूपाने दुसरा गडी बाद होत असताना क्षितिज स्फोट आतकोली संघाचा 2 विकेट गमावलेत आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना अनिल आणि स्वराज, ज्याच्या नावाने स्वराज 11 डोले संघ डोले गावाचं नेतृत्व करत असतो, म्हणजेच आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व निवृत्ती मगर सर यांचा लाडका मुलगा आमच्याशी जोडला गेले। स्वराज तुझं देखील हार्दिक स्वागत, वेलकम। आतापर्यंत व्हाईटच्या रूपाने एक धाव खर्च केली, मात्र 2 विकेट आपल्या नाबाबर केलेत 1 रनआउटच्या रूपाने। या वेळेस थोडासा शॉर्ट होता, हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क करू शकला नाहीये। पंचाने त्या ठिकाणी 1 बाउन्सचा इशारा नक्कीच केलाय, नाही केला मला तसं वाटलं की आपण 1 बाउन्सचा इशारा केला। या वेळेस अजून एक चांगला चेंडू, मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती त्याने आणि या मॅचमध्ये देखील तो चमकतोय। मागच्या मॅचमध्ये देखील 2 विकेट प्राप्त केल्या होत्या, या मॅचमध्ये देखील 2 चेंडू डॉट, 2 विकेट आणि 1 व्हाईटच्या रूपाने सिंगल धाव खर्च केली आहे। या वेळेस कट केलाय खूपच देख ना फटका बॅकवर्ड पॉईंट मध्ये, त्या ठिकाणी शतरक्षक नाहीये, 3 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतील मात्र तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार। चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर झाली, धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 यावर।
पाच चेंडू मध्ये पाच धाबा खर्च नक्कीच केलेत, मात्र दोन महत्वपूर्ण विकेट दोन सलामी वीरांना डगआउटच्या असलेला या गोलंदाजाने परतवले. शतरक्षण मध्ये थोडस परिवर्तन, डीप पॉइंट मध्ये यावेळी शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या बिल्लेस देखील खूपच सुंदर होता. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त झाले. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना क्षितिज फुट अतकोळी संघाची धावसंख्या 5 वर 2 गडी बाद. सध्या आपण पाहू शकता हे आमच्या मुख्य व्यासपीठावर मान्यवर जोडले गेले, त्यांचं दृश्य दाखवले गेले. निवृत्ती मगर सर त्यांच्यासोबतच पंचायत समिती सदस्य गुरुराजजी जाधव साहेब आणि त्यांच्यासोबत ग्रामपंचायत खालींचे सदस्य अमोलजी शेलार साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलं पुनश्चिकता हार्दिक स्वागत. शफिक शेर सर आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. नक्कीच एका महाविद्यालयाचे प्रिन्सिपलची जबाबदारी ते स्वीकारत असताना भूषवत असताना ते आमच्याशी जोडले गेलेत, तेवढंच प्रेम या स्पर्धेवर देखील त्यांचे राहिले गेले. त्यांचं मी पुनश्चिकता या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. चौया मॅचकडे दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. केतन यावर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली आणि पहिल्या चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर डिलिव्हरीने सुरुवात केली दुसऱ्या ओव्हरला. चांगली गोलंदाजी, मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजीने धावसंख्या रोखल्या गेल्या होत्या. यावेळी फुल टच चेंडू पुल केलाय, स्क्वेअर लेग मधून चेंडू. आपण निर्णयाची वाट पाहूया कारण का चौकार येतोय. नक्कीच प्रेक्षक त्या ठिकाणी इशारा करत असताना 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आमच्याशी आत्ताच जोडलेले शफकीब भाई शेख जे स्वतः एका कॉलेजचे महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी जर्सी स्पॉन्सर केली, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, वेलकम सर. ना नवीन पाहुण्यांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन ही मॅच खूप महत्वाची. एकीकडे आयोजकांचा संघ त्यांच्या विपक्षामध्ये अतकोळी संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस गतीचा वापर केला, टप्पा पडल्यानंतर कुठल्या प्रकारचा बाउन्स झाला नव्हता हेच कारण होतं. बॅट हवेमधून फिरली, अजून एक सुंदर चेंडू. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 चेंडू टाकले गेले, त्यावर एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 9 वर 2 गडी बाद. राईट हँड ओव्हर द विकेटने अनिल साठी पुढचा चेंडू. यावेळी त्रिपला उद्ध्वस्त असं म्हटलं जातं ना की सर तुम्ही दरवाजा उघडा ठेवाल ना तर मात्र घरामध्ये कोणी प्रवेश करू शकतो, तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ऑफस्टम्पच्या बाहेर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3 गमावताना 9 या धावसंख्येवर क्षितिज स्फोट अतकोळी संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट अतिश गोडविंदने घेतली. त्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या होत्या, 1 विकेट रनआउटच्या रूपाने प्राप्त झाली होती. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर एक चौकार तर लावला गेला केतनच्या विरोधात, मात्र 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. 4 चेंडूमध्ये 4 धावा आणि 1 विकेट आपल्या नाबाबर करत असताना गोलंदाज केतन मगर. संदेश पराग यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाची रक्कम देखील लावली गेली गोलंदाज केतनसाठी. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, सॉरी 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे विकेटचे हॅट्रिक त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. 1 विकेट त्यांनी घेतलेली आहे, बरोबर, अगदी बरोबर. अजून 2 चेंडूमध्ये 2 विकेट जर घेतल्या तर मात्र 1000 रुपये. आणि तसेच निवृत्ती मगर सरांनी देखील या स्पर्धेमध्ये पैशांचा पाऊस टाकलाय. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये, चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी देखील 500 रुपये. मुकेश जाधव यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाची रक्कम. रुपेशभाई जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपयाची रक्कम. या 2 चेंडूसाठी जवळजवळ 5000 रुपयाची रक्कम लावली गेलीये आणि नक्कीच ती रक्कम रेडी ठेवायची आहे कारण का केतनकडे क्षमता आहे. त्यांनी जर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या तर ते 2 चेंडू मात्र 5000 रुपये देऊन जातील. जाऊया मॅचकडे, विकेट घेईल का केतन. चेंडू खूपच सुंदर होता, जरी विकेट घेतली नसली तरी मात्र डिफेन्स करण्यामध्ये भाग पाडले बॅटर प्रमोदेला. अजून एक सुंदर चेंडू
या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडू टाकले गेलेत आणि एक चौकार देखील केले, मात्र एक विकेट टेकने आपल्या नावावर केले अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजीचा नमुना दाखवत असताना केतन मगर, नितीन ची पापे आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे। यावेळेस स्क्वेअर कट केला डीप पॉइंट मध्ये, शतरक्षक नाही, चेंडू दन 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 करीत बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोय चौकार। ओव्हर क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त झाले आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 गडी बाद 13 वर। आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर होता, थोडस उसली घेतली होती, त्याला स्क्वेअर कट केला आणि चेंडू डीप मधून बाउंड्री लाइनच्या बाहेर 4 धावांसाठी। आज जर विचार केला तर दाभाड परिसरामध्ये 3 ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, एक म्हणजे भासे या ठिकाणी, दुसरं म्हणजे दाभाड या ठिकाणी नयन पाटील यांच्या माध्यमातून, त्यानंतर कांदली गावचे उद्योगपती आणि आमचे जवळचे मित्र ज्ञानेश्वरजी पस्टे, भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाने देखील कांदली या ठिकाणी देखील स्पर्धा सुरू आहे। आणि आमच्या परिसरामध्ये डीडी पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य ठाणे, त्यानंतर पंचायत समिती सदस्य जे सध्या या व्यासपीठावर विराजमान आहेत, गुरुनाथजी जाधव साहेब, त्यानंतर रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर, हे 4 मान्यवर नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धेला येत असतात, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। दाभाड परिसरामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा निवृत्ती मगर सर, रुपेश दादा जाधव, नंतर डी डी पाटील साहेब लाभचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि गुरुनाथजी जाधव साहेब नेहमीच त्या स्पर्धेने येत असतात, त्यांचं देखील पुनश्च एकदा स्वागत आणि आभार करतो। जाऊया मॅचकडे, 2 ओव्हर संपले, धावसंख्या 13 वर, 3 गडी बाद, तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी साहिल शेख वर दिली, त्याच्या समोर मयूर। या वेळेस खूपच सुंदर चेंडू लेग कटर ऑफ कटर साठी या गोलंदाजाला ओळखला जातो, तोच चेंडू त्याच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळाला। रिप्ले मध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग झाला होता ऑफ कटर चेंडू। या वेळेस अजून एक चांगला चेंडू साहिल शेख ची ओळख याच्यासाठी आहे, गती कमी जरी असली तरी मात्र लेग कटर ऑफ कटर चेंडू टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय। बॅटर मयूरचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याला 6 चेंडू डॉट काढले गेलेत, मात्र चौकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली होती। अजून एक चांगला चेंडू, मी ज्या पद्धतीने चर्चा केली साहिल शेखची चॅम्पियन ट्रॉफी 2022-23 जर आपण सरवलीचं वर्ष जर पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये मालिका वीर म्हणून हा खेळाडू ओळखला गेला, त्याची चर्चा नेहमीच सध्या राहते आणि त्याचं स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले, तशी कामगिरी नेहमीच तो करत असतो, आता देखील त्यांनी त्याचं प्रात्यक्षिक दाखवले, 3 चेंडू डॉट आलेत राईट हँड ओव्हर द विकेटने। या बिल्ली समोरच्या दिशेने टॅप करून दिलाय, त्या ठिकाणी शतरक्षक नाही, लॉंग ऑन वरून शतरक्षक येईल, एक सिंगल धाव येते, एका सिंगल धावीच्या मदतीने धावसंख्येत भर होते, धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 14 या अंकावर। सध्या तरी खेळपट्टीवर स्ट्राइकेंडवर प्रमोद ज्याच्या खात्यामध्ये 4 धावा आल्यात 2 चेंडू फेस करत असताना, आणि नॉन स्ट्राइकेंडवर मयूर 9 चेंडू फेस करत असताना फक्त 5 धावा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या बिलीस देखील लेन चांगली होती, समोरच्या दिशेने ड्राय करून दिले, 2 शतरक्षक येतात तोपर्यंत, 1 सिंगल धाव। तिसरं षटक प्रगती पथावर आहे, तिसऱ्या ओव्हरच्या प्रगती पथावर असताना धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या 15 वर, 3 गडी बाद, विजयी संघ आणि मीनाक्षी स्पोर्ट कांदली आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांना विनंती असेल की ही इनिंग संपल्यानंतर आपण या ठिकाणी संपर्क करून ठेवायचे, कारण का दुसरी इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत। आज देखील एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले, काल ओव्हर क्रमांक तिसऱ्या ठिकाणी समाप्त झाले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अतकोली संघाची धावसंख्या 15 वर, 3 गडी बाद। तर व्यासपीठावर जाऊया आपण, त्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल, मान्यवर जोडले गेले त्या स्पर्धेला भेट देत असताना पंचायत समिती सदस्य गुरुनाथजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल। त्यांच्यासोबतच ग्रामपंचायत खालींगचे सदस्य अमोलजी शेलार साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मानाने सत्कार करणार आहोत।
तर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत असताना गुरुनाथजी जाधव साहेब पंचायत समिति सदस्य भेवंडी यांच्या ठिकाणी सन्माननीय सत्कार निवृत्ति मगर सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। संभोजाचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ति मगर सर त्याचबरोबर जिजाऊ शैक्षणिक संस्थाचे सदस्य ये दोन पदव पूर्णता करत असताना त्यांनी त्यांच्या स्वप्नातील स्पर्धा साकारली गेली। या ठिकाणी गुरुनाथजी जाधव साहेबांच्या या ठिकाणी शाल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं। त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन की व्यासपीठावर उपस्थित अमोलजी शेलार साहेब ग्रामपंचायत खालींचे सदस्य यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचे। तर निवृत्ती मगर सर यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते पुन्हा एकदा अमोलजी जाधव सॉरी अमोलजी शेलार साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचे। ग्रामपंचायत खालींचे सदस्य अमोल साहेबांच्या ठिकाणी निवृत्ती मगर सर यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार होत असताना नेहमीच गुरुनाथजी जाधव साहेब यांच्यासोबत त्यांचा सहकार्य असतो आणि त्यांच्यासोबत असतात त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी या ठिकाणी आलात एवन जोडी रुपेश दादा आणि त्यानंतर निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित जीवलग मित्र मी काल देखील उल्लेख केला की मैत्री ही गोष्ट खूपच काही वेगळी असते। ही मैत्री आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळते। निवृत्ती मगर सर यांचे मित्र शफिक सर जे की महाविद्यालयांचे प्रोफेसर आहेत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून नक्कीच होत असतं त्यांच्या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत। ही मैत्रीची जोडी आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळते। एका मोठ्या मित्राच्या माध्यमातून एका मित्राचा सत्कार आणि सत्कार केला जातोय। ही माईची उप देणारी शाल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी शेख सरांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार त्यांच्या मित्रांच्या सोबतने केला जातोय। धन्यवाद असंच प्रेम निवृत्ती मगर सरांवर राहू द्या। जाऊया मॅचकडे। चौथ्या ओव्हरची जबाबदारी महेंद्रवर दिली होती। सुरुवातीला एक सिंगल धाव खर्च केली त्यानंतर दोन डॉट शेडू आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं। खूपच चांगली गोलंदाजी मागच्या इनिंगमध्ये देखील मागच्या सामन्यामध्ये देखील स्वराज्य इलेव्हन संघाने खूपच चांगली गोलंदाजी करून फक्त 39 धावा खर्च केल्या होत्या। या इनिंगमध्ये देखील चौथ्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 16 जाऊन पोचते 4 बाद असताना। पुढचा चेंडू गोलंदाज महेंद्र यांचा यावेळी लेस फुल करून दिलाय फाईन क्षेत्रामधून चेंडू वन बाउंड बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय वेगाने येतो या चौकार। कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन मायक्रोफोन वर जोडले जातील शापूर तालुक्यातील अल्याणी गावातील हा गोड आवाज आमचे मित्र खाडे सर थँक्यू। धन्यवाद थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर ज्यांचा आवाज आपण ऐकतो या स्पर्धेच्या निमित्तानं। मॅच आपण पाहतोय जबरदस्त सामना चालू आहे स्वराज इलेव्हन ढोळे आणि त्यांच्या विरोधात अतकोली या दोन संघादरम्यान। या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुद्धा डॉट येतोय जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 4 चालू आहे गोलंदाज महेंद्र गोलंदाजी करतोय। षटकातला पुढचा चेंडू महेंद्र आणि या चेंडूवरती प्रहार केला आहे फिल्डर त्या ठिकाणी आहे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतोय चेंडूला पकडून फेक केली आहे दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि या दुसऱ्या दाबेच्या प्रयत्नात मात्र पंचांचं बोट जातंय आकाशाकडे फलंदाज धावबाद।
चार षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पाच गडी बाद 21 धावा. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच एक चांगली गोलंदाजी स्वराज इलेव्हन ढोळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. घरच्या मैदानावरती निश्चितच घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना आतिश गोडविंदे अँड टीम आपण पाहू शकाल. निश्चितच अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. यंदाच्या हंगामात जबरदस्त ताकदवर फॉर्ममध्ये असलेली ही टीम आपण पाहतोय. स्वराज इलेव्हन ढोळे अर्थातच सन्माननीय निवृत्ती मगर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली आणि निश्चितच त्यांच्या पुत्राच्या मुलाच्या नावानं हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज इलेव्हन ढोळे संघाचे पाठीराखे असा संपूर्ण स्पर्धेचे सर्वे सर्वा रुपेश भाऊ जाधव त्याचबरोबर निवृत्ती मगर सर आणि त्यांच्या संपूर्ण साथीनं स्वराज इलेव्हन ढोळे या संपूर्ण आयोजनाच्या पाठीमागे असलेली ताकद आपल्याला पाहायला मिळतीय. भूषणाबहळ आणि या भूषणाबळीचा आजचा दुसरा दिवस मॅच आपण पाहतोय. यजमान विपक्ष अतकोली या दोन संघादरम्यान शेवटचं षटक चालू होत आहे. गोलंदाजी मार्गवरती निश्चितच पीटीसीचा जादूगार आतिश गोडविंदे गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला फिरवत असताना सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातात. चेंडू आलाय डॉट. आतिशला आपण पाहत असाल अष्टपैलू प्रदर्शन. निश्चितच सातत्यानं प्रत्येक मैदानावरती ज्या ज्या वेळेला आतिशला आपण पाहतो खेळताना त्या त्या वेळेला एक वेगळी शैली आणि वेगळी ताकद त्याची पाहायला मिळत असते. यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पहिला चेंडू डॉट फेकलाय. त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढले. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा चेंडूला अडवलं फेक केली तोपर्यंत येत आहेत या दोन धावा. दोन धावांची मदत येईल स्कोर कार्डला. धावफलक पुढे सरकलं ते 23 आकड्यावर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना या 23 धावा धावफलकावर. मयूर आणि त्याच्या साथीनं साहिल ही जोडी आपण पाहतोय खेळत असताना. साहिल आणि प्रमोद ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक वरती आपण पाहू शकाल प्रमोदला. आतिश टू प्रमोद असा सामना आपण पाहतो. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूचा ताबा घेत असताना सलमाननं चेंडूला स्टॉप केलं. शून्य धाव. डॉट येतोय. शेवटचं षटक चालू आहे आणि या शेवटच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक. गोलंदाज आतिश गोलंदाजी करतोय. आतिश गोडविंदे ब्रँडेड खेळाडू निश्चितच आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा अचूक टप्प्यावरती मारा. डावखुऱ्या हाताने फिरकी देत असताना अँगल क्रिएट करत असताना टाकलेला हा चेंडू. या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. प्रमोद जागेवरच खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडूच्या रेषेत येत नाहीये. चेंडूच्या पट्ट्यात येता आलं नाही. चेंडू डॉट. त्यानंतरचा हा शेवटचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न लॉक करायचं होतं. स्वतः आतिश जेलबाद करण्याची संधी जरूर हुकली होती मात्र शिरतातला आपण पाहू शकाल. चेंडूला कलेक्ट केला आणि धावपात करत असताना दिलाय हादरा.
मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघ यापुढील आपली मॅच असेल. मित्रांनो आपण रिपोर्टिंग करा. विद्यमान सामना मैदानावरती पेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पूर्वार्धामध्ये 23 धावा बनवले आतकोली संघानं आणि 24 धावांचं टार्गेट दिलंय अतिश गोडविंदे अँड टीम अर्थात स्वराज 11 डोळे या संघाला. निश्चितच चांगली गोलंदाजी केली आणि आता फलंदाजीसाठी आलेली बॅटिंग लाईनअप आपण पाहू शकाल सलामीच्या जोडीच्या स्वरूपामध्ये. स्वतः अतिश गोडविंदे आता मात्र सलामीसाठी आलाय, साथीनं सलमानला आपण पाहू शकाल. 30 चेंडू 24 धावांचं आव्हान माफक जरूर वाटतं, मात्र क्रिकेटच्या या मैदानावरती निलेचा करिश्मा आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलाय आणि या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असेल. निलेश टू अतिश असा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिशसाठी, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा फुलर लेनचा सन्मानपूर्वक खेळून काढलं, सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं जातं, फेकलं जातं, तोपर्यंत येते सिंगल धाव आणि धावफलकाचा श्रीगणेश होतोय. सलामीच्या जोडीदाराच्या स्वरूपात आपण पाहू शकाल सलमानला अतिची साथ देताना बॅटिंग करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती सलमानचा सुद्धा आवर्जून उल्लेख होईल. मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते, सातत्यानं आमची सुद्धा सातत्यानं भरपूर सारी काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. सलामीवीराच्या स्वरूपात फटका पहा, बॅकफुटला जाऊन पंच केलंय, पॉईंटच्या बाजूने चेंडूला पाठवून दिलंय डीप पॉईंट बाउंड्रीला सलामी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, पहिला चौकार. धन्यवाद, थँक्यू रुपेश भाऊ जाधव आणि निवृत्ती मगर सर यांचं गुणगौरव गाणारं गीत आपण पाहतोय. या वेळेस हलक्या हातानं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटवरती फिल्डर झेपावला होता मात्र झेल ड्रॉप होतोय. सुवर्ण संधी आली होती मात्र निश्चितच आपण पाहतोय युवा खेळाडू आणि या वेळेस सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावीची मदत येईल, धावफलक पुढे सरकलं ते 6 आकड्यावरती. सलमान आणि अतिश ही जोडी मैदानावर आपण पाहत असाल. अतिश गोडविंदे अष्टपैलू खेळाडू बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती भरपूर सारा कॉन्फिडन्स अतिशमध्ये आपण सातत्यानं पाहत असतो. ज्या ज्या वेळेला स्वराज 11 डोळे टीम चेस करत असते त्या त्या वेळेला मात्र अतिशचा करिश्मा आपण सातत्यानं पाहिलाय. यावेळेस फटका जबरदस्त, लाजवाब इनसाइड आउट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अतिश गोडविंदे ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. धन्यवाद, चौकार येतोय आणि या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलं. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अतिश गोडविंदेला, स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सज्ज अतिश, उजव्या हाताचा स्टायलिश बॅट्समन आपण पाहू शकाल. निलेशच्या गोलंदाजीवरती मात्र इथून आक्रमण चढवलंय. निलेश सुद्धा एक मातब्बर गोलंदाज, एक चांगलं बॅटल मैदानावरती पेश होत आहे. यावेळेस ट्रेडमार्क अतिश गोडविंदे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र पायावरती आदळत असताना चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आला या सिंगल धावेसाठी, लेग बायचा येतो इशारा आणि या अनुषंगानं ही सिंगल धाव कंप्लीट केली जाते. या दरम्यान पुन्हा एकदा पुढे सरसावत सलमाननं खेळलेला फटका आपण पाहत असाल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, जाऊन फिल्डर आडवेल फेक करेल, तोपर्यंत आलेली ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 13 आकड्यावर जाऊन पोहोचलं. 13 धावा धावफलकावर. आपण पाहतोय मित्रांनो स्वराज 11 डोळे आयोजित डोळे चषक 2023. निवृत्ती मगर सर, रुपेशजी जाधव, संपूर्ण स्वराज 11 डोळेची टीम आणि शंभूराजे प्रतिष्ठानची टीम यांच्या संयुक्त विद्यमानानं ही घोषणाबळ स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा डोळे चषक 2023. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि
अतिशनं यावेळेस हा फटका खेळलाय. मिडविकेटच्या दिशेनं दोन फिल्डर होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार चौकार. अतिशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आणि खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेनं वाटचाल चालू केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर, यावेळेस ऑफसाईडला जाऊन ऑनसाईडला बिरकावून दिलंय. अतिश गोडविंदे थांबायचं नाव घेत नाहीये. चौकारानंतरचा हा दिमागदार षटकार. स्कोर लेवल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाच्या समीप स्वराज इलेव्हन ढोळे संघ. यावेळेस श्रीवत सास्त्र निश्चितच जबरदस्त दुधारी तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विजयी चौकार. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच ब्रेक असेल कारण सातत्यानं मॅच खेळत असताना आपण पाहतोय स्वराज इलेव्हन ढोळे संघाला. यापुढील मॅच असेल स्वराज इलेव्हन ढोळे आणि मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी या दोन संघादरम्यान. एक 10 मिनिटांचा ब्रेक मध्ये असेलच. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी अष्टपैलू प्रदर्शन पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना तुफान गोलंदाजी आणि बॅटिंग करत असताना एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वन अँड ओनली अतिश गोडविंदे या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. निश्चितच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी जी आपल्याला सुंदर मोमेंटो पाहायला मिळतीये. सन्माननीय शगबजी शेख साहेब त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर आहे सलीमजी शेख साहेब यांच्या माध्यमातून ही सुंदर मोमेंटो आणि गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅचसाठी शगबाई शेख आणि सलीमजी शेख यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅचची घोषणाबळ आपल्याला पाहायला मिळतीये. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. निश्चितच या मॅचची मॅन ऑफ द मॅच जातीये अतिश गोडविंदेला.
मैन ऑफ द मैच का खिताब दिला जातोय अतिश गोडविंदे। जबरदस्त बैटिंग, गोलंदाजी सुद्धा तुफान केली। सन्माननीय प्रकाश जी फापे साहेब यांच्या शुभहस्ते ही मैन ऑफ द मैच का खिताब बहाल केला जाईल अतिश गोडविंदे या गुणी खेळाडूला। शगभाई शेख त्याचबरोबर सलीमजी शेख यांच्या माध्यमातून मैन ऑफ द मैच चे मोमेंटो आणि गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळतं। अतिश गोडविंदे या गुणी खेळाडू